सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. शिस्तीत बंधन घ्यायचं. कवच घेताना डोक्यावरून हात उजवीकडे, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे. आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे. श्री मातांना बघायचंय. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती पण ठेवायचं. अगदी प्रसन्नपूर्वक श्री मातांना बघायचंय. भक्तीपूर्वक बघायचं. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती पण ठेवायचं. आपल्या हृदयातील सर्व भाव आपण श्रीमातांना समर्पित करायचं. समर्पण, समर्पण म्हणजे हेच की आपल्या हृदयात जे काय आहे ते संपूर्ण आपण श्रीमातांच्या चरणाशी ठेवायचं. कुठलंही किलमिश आपल्या हृदयात ठेवायचं नाही. कुठलाही विचार, कुठली अटॅचमेंट आपण हृदयामध्ये ठेवायची नाही. सगळं श्रीमातांना सांगून टाकायचं, सर्व काही अर्पण करायचं त्यांना, आणि आपलं हृदय पूर्णपणे स्वच्छ आणि शुद्ध करायचं. जसजसं आपलं हृदय स्वच्छ होत जाईल तसतसं चैतन्य आपल्याला जास्तीत जास्त हातावरती जाणवायला लागेल, कारण हृदयामध्ये सर्व काही समावलेलं आहे. सर्व काही विसरून जायचंय आपल्याला. आपल्या डोक्यातलं सगळं काढून टाकायचं, हृदयातील सर्व काढून टाकायचे विचार, सगळे अटॅचमेंट, मी कोण काय सर्व विसरून जायचं. फक्त त्या परमशक्तीशी आपण एकरूप व्हायचं, परम चैतन्याशी एकरूप व्हायचं, श्रीमातांशी एकरूप व्हायचं. अगदी प्रेमपूर्वक आपण श्रीमातेने बघायचं आहे. श्रीमाताजीच आपल्याकडून सर्व कार्य करून घेणार आहेत. आपण फक्त माध्यम व्हायचं आहे. आपल्यातून फक्त चैतन्य वाहिलं पाहिजे. देणारी शक्ती श्रीमातांची आहे आणि त्यांच्याकडूनच आपण ही ताकद घेऊन कार्य करायचं आहे. म्हणून आपण फक्त माध्यम म्हणूनच कार्य करायचं. श्रीमाताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. श्रीमाताजीच आदिशक्ती आहेत आणि त्यांच्या कृपेमुळेच सर्व गोष्टी घटित होत असतात हा पक्का विश्वास आपल्यामध्ये पाहिजे. श्री माताजी आपण साक्षात श्री धन्वंतरी आहात. श्री माताजीच धन्वंतरी आहेत, तेच आपल्याला बरं करू शकतात. त्यांच्या कृपा
प्रसादामुळेच आपण बरहू शकतो, हा पण विश्वास पाहिजे आपल्यात. श्री माताजी साक्षात धन्वंतरी असताना कुठल्याही प्रकारचा आजार आपल्याला शिवणार देखील नाही, आणि जरी झाला तरी श्री माताजी आपल्याला तो आजार दूर करतात, हा विश्वास पाहिजे आपल्यामध्ये. हे चैतन्य सर्व कार्य करतं म्हणून आपण श्रीमाताईंना त्या भक्तीतून पाहतोय, बघतोय, त्यांची भक्ती करतोय आपण की श्रीमाताजी आपल्या परमचैतन्यामुळेच आम्ही ठीक होतोय, आमची सर्व चक्र ठीक होत आहेत, आम्ही गहनतेत उतरतो श्रीमाताईंच्या कृपेमुळे. हीच प्रार्थना आपण श्रीमाताईंच्या चरणाशी करतोय. आता हळूहळू आपले डोळे बंद करायचे, लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवायचं. आता निराकार मध्ये उतरायचं. आपल्या दोन्ही हातातून जे चैतन्य वाहते ते आपण शोषून घ्यायचं, आतमध्ये खेचून घेण्याचा प्रयत्न करायचा. पूर्ण भक्ती जागृत झाली की खेचण्याची शक्ती देखील आपली वाढते. कारण श्रीमातांच्या वरती आपला पूर्ण विश्वास असल्यामुळे श्रीमाताई आपल्याला परम चैतन्य जास्तीत जास्त देतात. किंतु परंतु ह्या गोष्टी आल्या तर परम चैतन्याची प्राप्ती होत नाही. अनन्य भक्ती पाहिजे आपली, अनन्य श्रद्धा पाहिजे. जे काय करणार आहेत ते श्री माताजी आहेत, त्या सर्व करून घेतील असा आत्मविश्वास पाहिजे आपल्याला. मी पणा आपल्यातला कमी झाला पाहिजे. मी करतो, माझ्यामुळे होतं हे नको आहे. श्री माताजी करून घेत आहेत, श्री माताईंच्याकडूनच सर्व गोष्टी आपल्याला मिळत आहेत, हा विश्वास पाहिजे. तरच आपल्याला ध्यानाच्या गहनतेत उतरता येतं. नाहीतर किती जरी आपण प्रयत्न केला तरी आपण शस्त्रार्थच्या वरती जाऊ शकत नाही. जोपर्यंत त्याचा अधिकारी आपण बनत नाही तोपर्यंत त्या क्षेत्रामध्ये आपण जाऊ शकत नाही. परमेश्वरी राज्यात जाण्यासाठी आपल्याला मीपणा सोडावा लागतो, आणि सर्व करणारा परमेश्वर आहे. आपण कठपुतलीप्रमाणे फक्त हलायचं आहे, बाकी काही करायचं नाही, हा विश्वास आपल्यामध्ये पाहिजे. आपला उजवा हात हृदयावरती ठेवायचा आहे आपल्याला. ज्या ठिकाणी आपण हात ठेवलाय त्याच्या आतमध्ये जे हृदय आहे त्या हृदयात असणाऱ्या आत्म्याकडे लक्ष द्यायचंय आणि म्हणायचंय, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. मी हे शरीर नाही आहे, मी म्हणजे बुद्धी नाही, अहंकार नाही, प्रति अहंकार नाही, मी शुद्ध आत्मा आहे. हे सतत चिंतन पाहिजे आपल्यामध्ये, 24 तास चिंतन पाहिजे, आत्म्याकडे लक्ष पाहिजे, तर आपल्याला आत्म्याची प्राप्ती होईल. ही तपश्चर्या आहे, ही तपश्चर्या आपण सतत केली पाहिजे. प्रपंच करताना ही तपश्चर्या प्रत्येकाची झाली पाहिजे. आपण साक्षात्कारी आहोत, आपण आध्यात्मिक माणसं आहोत, साक्षात्कारी आहोत, तर आपल्याला याची जाणीव पाहिजे की मी आत्मा आहे, आणि सतत जाणीव पाहिजे. शरीर म्हणजे मी नाही आहे. आपण प्रत्येक वेळेला विसरतो की मी आत्मा आहे. फक्त ध्यानाच्या वेळेला तेवढं आपल्या लक्षात येते की नाही बरोबर आहे, मी आत्मा आहे. पण आपण 24 तास लक्ष पाहिजे आपलं आत्म्यावरती,
आपल्या शरीरावरती नको, आपल्या बुद्धीवरती नको, आपल्या आत्म्यावरती लक्ष पाहिजे. बुद्धीवरती लक्ष झालं तर आपण मायेत अडकू, सुख दुःखाच्या फेऱ्यामध्ये आपण अडकतो. शरीरामध्ये अडकलो तर, बुद्धीमध्ये अडकलो तर गुरफटून जातो आपण. म्हणून आत्म्याकडे लक्ष पाहिजे. मग आत्मसाक्षात्कार श्री माताने आपल्याला दिलेला आहे, त्याचा काय फायदा होणार आपल्याला? कारण ही स्थिती जी आहे ती आपण हळूहळू वाढवली पाहिजे. आपला आत्मा चकाकत पुढे आला पाहिजे, ना की शरीर. आपण शरीराला सजवतो, शरीराकडे लक्ष असतं आपलं. तेच लक्ष आतमध्ये वळवून आत्म्याकडे द्यायचं. मी आत्मा आहे, मग आपल्याला अधिकार म्हणायचा की मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. तर तसं बनलं पाहिजे. तासाभरात आपण आत्म साक्षात्कारी होऊ शकत नाही किंवा गहन ते जाऊ शकत नाही. 24 तासाची ही गुंतवणूक आहे. 24 तास आपण आपल्या आत्म्याकडे लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे स्वतः स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे, शरीराकडे नको. म्हणून विस्मरण, हळूहळू आपण विसरलं पाहिजे की मी शरीर आहे. या शरीराचं विस्मरण होऊन आपण आत्म्यामध्ये तल्लीन होता आलं पाहिजे. कुठलीही समस्या, कुठलेही संकट आलं तरी त्यावेळेला आपण म्हटलं पाहिजे मी आत्मा आहे, मला काही चिकटणार नाही. मग आपण त्याच्या पार जातो. मग कळतं आपल्याला की नाही, खरोखरच आपण आत्मा आहे. त्या परम चैतन्याचा, त्या परमेश्वराचाच मी अंश आहे असं म्हटलं तर विशेष संपतो. परंतु ती जाणीव आपल्याला झाली पाहिजे आणि सतत त्याचं चिंतन केल्यामुळे ती स्थिती आपल्याला प्राप्त होते. मग आपण मस्त मौलासारखं होऊन जातो आणि तीच अवस्था आत्म्याची आहे. शुद्ध आत्मा, पवित्र आत्मा, तेच पीर झाले, तोच आत्मा साक्षात्कारी जीव. श्री माताने सांगले, पीर का मतलब ही आत्मसाक्षात्कारी इन्सान. तशी स्थिती आपली होऊन जाते मस्त मौलासारखी, आणि ती म्हणजे आपण आहोत हे पक्क लक्षात ठेवायचं. आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा, मान खाली झुकवायचे, हात दाबून शिस्तीत फिरवायचा. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. म्हणूया, श्री माताजी कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. अगदी भक्तीनं आवाहन करायचंय देवीचं. श्री माताजी म्हणजे देवीच आहे, त्या स्वरूपातच आपण बघितलं पाहिजे. आपल्या कुलदेवी म्हणजे श्री माताजी. त्यानंतर आपला हात वरती उचलायचा आहे 7-8 इंच वर, वर खाली करून बघायचं. टाळूतून आपल्याला जाणवत का? थोडस गोल फिरवून बघायचं. आपली कुंडलनी सहस्त्रार्च भेदन करून वर आली का बघायची, हे महत्वाचं आहे. हात खाली घेऊया. आपली कुंडली सहस्त्रार्थ भेदन करून वर आली का बघायची, तिकडे लक्ष केंद्रित करायचं आता आपल्याला. शुद्ध आत्मा, आपण आत्मा आहोत तर आपल्याला काहीही चिकटलं नाही पाहिजे. कुठलीही अटॅचमेंट आपल्याला आली नाही पाहिजे, कारण शुद्ध आत्मा आहे, निरासक्त आत्मा आहे, निर्लिप्त आत्मा आहे तो. म्हणून आपण चिकटत नाही कशाला, लिप्त होत नाही, अलिप्त आहे सगळ्यांच्या पासून तो आत्मा. मी आहे शिवोहम, शिवोहम तोच मी आहे असं म्हटलेलं आहे. तो अधिकार मग आपल्याला प्राप्त होतो, परंतु तो अधिकार आधी प्राप्त केला पाहिजे. लक्ष शस्त्रार्थ वरती ठेवूया. पूर्ण लक्ष शस्त्रार्चावर
कुठलाही विचार नाही, कुठली अटॅचमेंट नाही, फक्त त्या शक्तीशी आपण जोडलं जातोय. फक्त जोडायचं काम करायचं, आपण काहीच करायचं नाही आहे. करणाऱ्या श्री माताजी आहेत. फक्त आपण आपलं चित्त वरती न्यायचं आहे, शस्त्रार्चा वरती. 7 फुटापर्यंत आपल्याला जायचं आहे. 7 फुटापर्यंत आपण एक चक्र तयार करायचं आहे, चैतन्याचं, गोल असं चैतन्याचं चक्र. आणि त्या चैतन्य रूपी चक्राकडे लक्ष केंद्रित करायचं 7 फुटाच्या वर. ते चक्र आपण गोल फिरवायचं आहे आणि त्या गोल फिरणाऱ्या चक्राकडे लक्ष केंद्रित करायचं, चैतन्याच्या. ती जाणीव घ्यायची आपल्याला, कारण शस्त्रार्च्या वरची ती जाणीव आहे. तसं ते फिलिंग आपल्याला आलं पाहिजे. त्यानंतर त्या चक्राचं भेदन करून आपण वरती यायचं, त्याच्यापेक्षा आपण वरती आणखी 7 फुटापर्यंत. परंतु लक्ष खालच्या चक्राकडे पण आहे आपलं. आपण शस्त्रार मधून 7 फुटावरती आलो, 7 फुटावरून आता 14 फुटावरती यायचं. तसं लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्याला. म्हणजे खालच्या पण चक्राकडे आणि वरच्याही 14 फुटाच्या चक्राकडे पण लक्ष केंद्रित करायचं. ते पण गोल असं चक्र तयार करायचं. अगदी भक्ती ना, कारण आपल्याला वरच्या चक्रांची जाणीव होण्यासाठी या सर्व गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. ते आपल्याला ज्यावेळी ध्यानाच्या गहनतेत जाऊ ते आपोआप सापडतील. त्याचं अधिकारी आपण झालो की श्री माताजी आपले आपण दाखवून देतील हे इथं आहे म्हणून. पण आधी वरती तर गेलं पाहिजे. साधक आहे आपण, शोधक आहे, शोधायचं आहे आपल्याला. आपण शोधतोय विष्णू मार्गातून, शोधतोय मध्य मार्गातून, शोधतोय. 7 फुटावरती एक चक्र आहे, त्यानंतर 14 फुटावरती तिथे गोल चक्र. लक्ष कसं केंद्रित करायचंय बघा. खालून वर 7 फुटावरती, तिथून परत 14 फुटावरती. स्थिरत्व आलं पाहिजे त्या चक्रावरती, स्थिर. त्यानंतर 14 फुटापासून वरती आकाश तत्वामध्ये एक चक्र तयार करायचं आपल्याला, चैतन्याचं. थर म्हणतो त्याला, इथर. चैतन्याचे थर म्हणजे चैतन्याचं चक्र तयार करायचं, इथर. चक्रच का, कारण श्रीकृष्णाचं स्थान आहे ना वर. वायू तत्व, आकाश तत्व, खेचर, त्यांची सत्ता आहे. लक्ष 7 फुटावर असणाऱ्या चक्रावर, 14 फूट असणाऱ्या चक्रावर आणि आकाश तत्वात असणाऱ्या चक्रावरती लक्ष. अशा 3 चक्राकडे आपल्याला खालून वरपर्यंत लक्ष द्यायचं आहे, एकसारखं प्रयत्न करायचा आहे. स्थिर, स्थिरत्व आल्याशिवाय सूक्ष्मत्व आपल्याला येत नाही. सूक्ष्म आत्मा सूक्ष्म आहे आणि मी आत्मा आहे म्हटल्याबरोबर सूक्ष्मत्वाला सुरुवात होते आणि जेवढं काही सूक्ष्म आहे ते आपल्याला जाणवायला चालू होतं. इतकी सूक्ष्मता पाहिजे आपल्यात, तेवढं गहन आपण उतरू शकतो. श्री माताजी उतरवतात.
पूर्ण लक्ष आकाश तत्वात द्यायचं आता वरती सहज मध्ये जायला पाहिजे आता सहज मध्ये आकाश तत्व विराट ब्रह्मांड त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. आकाशाच्याही पलीकडे आपल्याला जायचं आहे परंतु श्री गणेश अथर्व शीर्ष म्हणत आपल्याला वरती वरती जायचं आहे. मार्ग तेच दाखवतील त्याप्रमाणे आपण आकाश तत्व त्याच्यावरती आणि त्याच्याही वरती जायचा प्रयत्न करायचा आहे. श्री गणेश अथर्व शीर्ष म्हणत या मंत्राचा उपयोग आपण अशा पद्धतीने करायचा असतो. ती पायरे आहेत मंत्र म्हणजे आणि त्या पायऱ्यावरती पाय देऊन आपण वरती 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 जायचं असतं. मंत्र हे आधार आहेत आपले ज्या देवी देवता जागृत करतात आणि त्या देवी देवता जागृत झाल्यानंतर ते आपलं मार्गदर्शन करतात म्हणून ते मंत्र म्हणायचे असतात आपल्याला. उगीच म्हणायचे म्हणून मंत्र म्हणायचे नाहीत कुठले. तर त्या देवतेचा आपण मान केला पाहिजे आणि ते मग आपल्याला उच्च स्थितीला घेऊन जातात. ही अनुभूती तेच देतात आपल्याला. त्यांची शक्ती आहे. सुरुवातीला गणेश मंत्र म्हणायचा आहे आकाश तत्व आणि त्याच्याही वरती हळूहळू आपण चढत चढत आपणच जायचं आहे. किती वरती जातो ते पाहायचं आहे आपल्याला. गणेशातर शीर्ष म्हणत सुरुवातीला गणेश मंत्र ओ त्वमेव साक्षात् श्री गणेश साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला मंत्र म्हणत असताना देखील आपण गणेशाथर्व शीर्ष म्हणत असताना एक एक पायरीने वरती जायचं आहे आपल्याला. आकाश परत वर त्याच्याही वर जल त्याच्याही वर असं करत करत वरती जायचं आहे. ते आपल्या पद्धतीने आपण जायचं आहे. आपल्याला काय अनुभूती येते ते आपणच घ्यायचे आहे. पण मंत्र म्हणत असताना शिस्तीत व्हायब्रेशनची जाणीव पण झाली पाहिजे. उगीच मंत्र म्हटलोय आणि काय लक्ष भलतीकडेच असेल तर त्याचा उपयोग होत नाही. पूर्ण एकाग्रतेने हे सर्व करायचं असतं आणि मग त्याची अनुभूती चैतन्याद्वारे पण आपल्याला जाणवेल शरीरावरती पण जाणवेल आणि आकाश तत्वामध्ये पण जाणवेल. खूप मोठी ताकद श्री गणेश तत्वामध्ये आणि श्री गणेश अथर्व शीर्षामध्ये आहे. फक्त त्याची अनुभूती घेणं महत्वाचं आहे. त्या पद्धतीने घ्यायची. हळूहळू आपण वरती जात श्री गणेशाथर्व शीर्ष म्हणजे ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलविदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यम् ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं मा अववक्तारं अवश्रोतारं अवदातारं अवधातारं अवानुचानमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अव उत्तरातात्
अवदक्षिणातात, अवचोर्ध्वातात, अवाधरातात, सर्वतो मा पाहि पाहि समन्तात, त्वं वाङ्मयस्वं चिन्मयः, त्वं आनन्दमयस्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि, सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति, त्वं भूमिरापो नलो नीलो नभः, त्वं चत्वारि वाक्पदानि, त्वं गुणत् त्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात् त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं, त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितम् तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारः शान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादः सन्धानं संहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निच्छ्रुतगायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। एकदन्तं चतुरहस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तवर्णं
पुष्प है सपूजितम् भक्तानुकंपिनम् देवम् जगत्कारणमच्युतम् आविर्भूतम् च सृष्टियादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायन्ति यो नित्यं सह योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रथमपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवे त्या स्थितीत आपल्याला 10 ते 12 मिनिटं थांबायचं आहे. सर्जक के बारे में हम लोगों को समझ लेना चाहिए. सर्जोग ये सारे संसार के भलाई के लिए संसार में उत्पन्न हुआ है कहना चाहिए, और उसके आप लोग माध्यम हैं. आपकी जिम्मेदारियां बहुत ज्यादा, क्योंकि आप लोग इसके माध्यम हैं और कोई नहीं है इसका माध्यम. कि हम अगर किसी पेड़ को वाइब्रेशंस दें या किसी मंदिर को वाइब्रेशंस दें या कहीं और भी वाइब्रेशंस दें तो वो चलायमान नहीं हो सकते, वो कार्यान्वित नहीं हो सकते. आप ही की धारणा से और आपके कार्य से फैल सकते हैं. फिर हमें यह सोचना चाहिए कि सहजोग में एक ही दोष है. ऐसे तो सहज है, सहज में प्राप्ति हो जाती है. प्राप्ति सहज में होने पर भी उसका संभालना बहुत कठिन है, क्योंकि हम कोई हिमालय पर नहीं रह रहे हैं, हम कहीं ऐसी जगह नहीं रह रहे हैं जहां और कोई वातावरण नहीं है, बस सब आध्यात्मिक वातावरण है. हर तरह के वातावरण में हम रहते हैं. उसी के साथ साथ हमारी भी उपाधियां बहुत सारी हैं जो हमें चिपकी हुई है. तो सहयोग में शुद्ध बनना, शुद्धता अंदर लाना, ये कार्य हमें करना पड़ता है. जैसे कि कोई भी चैनल हो, वो अगर शुद्ध ना हो तो उसमें से, जैसे बिजली का चैनल है, उसमें से बिजली नहीं गुजर सकती. अगर पानी का नल है, उसके अंदर कुछ चीज भरी हुई है, उसमें से पानी नहीं गुजर सकता. इसी प्रकार ये चैतन्य भी जिस नसों में बहता है उनको शुद्ध होना चाहिए,
और इन नसों को शुद्ध करने की जिम्मेदारी आप लोगों की है। हालांकि आपने कितने बार कहा है माँ हमें भक्ति दो, माँ हमें नितांत आपके प्रति श्रद्धा दो, ये किंतु ये चीज आपको खुद ही समझदारी में जानना है। पहली तो बात है कि शुद्ध जब नशे हो जाएंगे तो आप आनंद में आ जाएंगे, आपको लगेगा ही नहीं कि आप कोई कार्य कर रहे हैं। आप कोई सा भी कार्य करते जाएंगे उसमें आप यश प्राप्त करेंगे, बहुत सहज में सारे कार्य होते जाएंगे जो दुनिया ही कार्य है। हर तरह की सहूलियतें आपके अंदर आएंगी, हर तरह के लोग आपके पास आकर के आपको मदद करेंगे। आपको कभी कभी आश्चर्य होगा कि किस तरह से बिगड़ी बन रही है और किस तरह से हम ऊंचे उठते जा रहे हैं। इसमें लक्ष्मी जी की भी कृपा निहित है, कला की भी उन्नति निहित है, हर तरह की उन्नति प्रगल्भता इसमें आ जाती है। पर ये सारे एक तरह के प्रलोभन है, ये समझ लेना चाहिए। क्योंकि कभी कभी मैं देखती हूँ कि किसी आदमी ने बिजनेस किया सहयोग में, उसको बहुत रुपया मिल जाता है, फिर वो गिर जाता है और इतने बुरी तरह से गिरता है कि उठाना मुश्किल हो जाता। तो नसों की स्वच्छता हमें करनी चाहिए, उसमें सवेरे का ध्यान अवश्य करना चाहिए। अगर आपका सवेरे ध्यान नहीं लगता है तो कुछ न कुछ खराबी हमारे अंदर आ गई है, कोई न कोई गड़बड़ी हमारे अंदर हो गई है, कोई न कोई अशुद्ध विचार हमारे अंदर आ गए, उनको देखना चाहिए, जानना चाहिए, समझना चाहिए और सफाई करनी चाहिए। इसे कि हम इंट्रोस्पेक्शन कहते हैं, हमें अपनी ओर मुड़ के देखना चाहिए। ये आपके हित के लिए मैं कह रही हूँ, किसी और के हित के लिए नहीं। पहले तो अपना ही हित आप साध्य कर लीजिए। अगर आपके अंदर कोई दोष है, बहुत वजह से उपाधियां होती हैं, आदतें होती हैं, वातावरण होता है, तौर तरीके होते हैं, तरह तरह की चीजों से मनुष्य में ईषडरिपु बैठे रहते हैं। ये जो हमारे अंदर छे हमारे दुश्मन है वो छिपे रहते हैं और वो बार बार अपना असर उठाते हैं। इसलिए आवश्यक है कि हम अपने को कोसे नहीं, हम तो को पापी न कहें, अपने को खराब न कहें, अपने को किसी तरह से लांछित न करें, लेकिन इसमें से निकलने का प्रयत्न करना चाहिए। जैसे कमल है, किसी भी गंदे बिल्कुल सड़े हुए जगह में पैदा होता है और वो सब में से निकल के वो फिर जब खिलता है तो सुरभित होकर के सारा जो कुछ भी वातावरण उसे सुरभित कर देता है। इसी प्रकार सहजोग की विशेषता है, आप भी उसी कमल जैसे हैं, न होते तो आप न सहज में आते, न ही से आप प्राप्त करते। आप कीड़े मकोड़े तो है नहीं, आप अवश्य ही कमल है, लेकिन इस कमल को सुरभित होने के लिए थोड़ी सी मेहनत करनी पड़ती है। अपनी और नजर करने से सवेरे का जो ध्यान है वो अपनी और नजर करने का ध्यान है कि मैं क्या कर रहा हूं, मेरे अंदर क्या दोष है, मेरे अंदर क्रोध आता है, इस क्रोध को मैं कैसे नष्ट करूं, मुझे और ऐसी इच्छाएं होती है जो कि मेरे लिए दुखदाई मुझे नष्ट करेंगे, उधर मैं क्यों जाता हूं। इस पर ध्यान देने से आपको पता हो जाएगा कि आपके अंदर कौन सी चक्र की पकड़ है, उसे आपको साफ करना है, उसको साफ करके ठीक ठाक करके और फिर आप ध्यान में बैठे। जैसे कि इसको प्रत्याहार कहते हैं, मैंने ये कि सफाई, इसकी सफाई पहले करनी चाहिए, अपने मन की सफाई करनी, उस थोड़े से समय के लिए हमको अपने मन की सफाई करनी चाहिए। अपने से अगर हमें प्रेम है, अगर वाकई हमारे अंदर स्वार्थ है, तो स्व का अर्थ जान लेना चाहिए
और सोच लेना चाहिए कि इस खराबियों से हमें क्या फायदा होता है। क्षणिक कोई होता है आनंद मिला, क्षणिक कोई उसे सुख लाभ हुआ, समझ लीजिए कोई बात हुई भी, तो भी उससे मैंने अपना तो जरूरी ही कोई ना कोई बड़ा भारी नुकसान कर दिया, क्योंकि ध्यान नहीं लगा मैंने यही हुआ कि आपकी एकाकारिता भी साध्य नहीं। अब कोई लोग होते हैं वो ये भी कह लेते हैं कि हमारा तो ध्यान लगता है पर होता नहीं, तो अपने साथ सच्चाई रखना बहुत जरूरी चीज है। अगर हम अपने साथ नहीं सच्चाई रखेंगे तो फिर हम किसके साथ सच्चाई रख सकते हैं? ये अपने हित के लिए, हमारे अच्छाई के लिए, हमारे भलाई के लिए। अधिकतर लोगों को मैं देखती हूँ एक सहयोग में आने के बाद कोई बीमारियां अधिकतर नहीं होती, अधिकतर लोगों को सहयोग में आने के बाद हर तरह का लाभ हो जाता है, और अधिकतर लोगों को मैं बहुत आनंद में भी पाती हूँ। उनके घर के जो प्रश्न है वो भी छूट जाते हैं, सब कुछ व्यवस्थित हो जाता है, सब ठीक हो जाता है। तो भी कभी कभी ऐसा होता है कि कोई ना कोई वजह से, किसी न किसी पुरानी त्रुटि की वजह से सहज का ध्यान लगता नहीं। सवेरे उठ के ध्यान करना बहुत आवश्यक है। जो लोग सवेरे उठ के ध्यान नहीं करेंगे वो सहज में कितने भी कार्यान्वित रहे और सब कुछ करते रहे, उनकी गहराई वो पा नहीं सके, क्योंकि आपकी गहराई में ही सारा सुख समाधान, सारी संपत्ति, ऐश्वर्य, श्री, सब कुछ उसी गहराई में है। उस गहराई में उतरने के लिए बीच की जो कुछ भी रुकावटें हैं उनको आपको निकाल देना चाहिए। अपने पर प्रेम करके, अपने और दृष्टि करके, अपने को समझ के कि मेरे अंदर ये दोष है, इस दोष को मुझे निकाल देना चाहिए। दूसरों के दोषों की ओर बहुत जल्दी हमारी नजर जाती है। ये काम आपका नहीं, मेरा काम है, ये आप मेरे ऊपर काम छोड़ दीजिए। आप अपने दोषों को और देखिए, और उसके बाद शाम का जो ध्यान है वो शाम के ध्यान में समर्पण होना चाहिए। तब फिर आगे की बात आती है कि आप इस तरह से समर्पित है। मैंने उस वक्त सोचना चाहिए कि मैंने सहयोग के लिए क्या किया, मैंने सहज को योग के लिए कौन सा कार्य किया, आज दिन भर में मैंने सहयोग पे कौन सा कार्य किया, शरीर से, मन से, बुद्धि से। एक अंधे गायक है, बहुत मशहूर है, विद्वान है, बहुत पढ़े लिखे हैं तो है, पता नहीं कैसे वो अंधे आंख से इतना पढ़ा है उन्होंने। उम्र से 3-4 बार मिले बस, और ऐसी कविता उनकी फूट पड़ी कि मैंने सोचा ये कैसे एकदम धस गए अपने गहराई में, ऐसी कविता फूटी कैसे इनके हृदय से, ऐसी ऐसी बातें कि जो हजार देवी के नाम में भी नहीं लिखी हुई वो भी उन्होंने वर्णित करी, और बिल्कुल सही माने में ऐसा उन्होंने वर्णन कैसे किया। तो उनकी गहराई पहले थी जैसे आप सबकी है, लेकिन वो घुस पड़े उसमें, उसको प्राप्त किया उन्होंने, पहुंच गए वहां। सबके अंदर ये संपदा है, आप सभी पूरी तरह से उसे प्राप्त भी कर सकते हैं। तो शाम का ध्यान है वो बाहर की ओर होना चाहिए, माने मैंने औरों के लिए क्या किया, मैंने सहयोग के लिए क्या किया, मैंने माँ के लिए क्या किया, ये सब विचार आपको रखना चाहिए। जब आप ऐसे बैठ कर सोचेंगे तो सोचना चाहिए इस तरह से कि वो मुझे कितना प्यार करते हैं, उन्होंने मुझे कितना प्यार दिया, मैंने उन्हें दिया इतना प्यार, वो कितने मेरे तरफ सिंसियर है, मैं इतना उनकी तरफ सिंसियर रहा। इस तरह की बात सोचने से फिर आपको आनंद आने लग जाएगा। जब आप सोचेंगे कि मैंने इतना प्यार किया, क्रोध करना, नाराज होना, झगड़ा करना,
दूसरों के दोष देखना, इसमें अपना समय बर्बाद करने से देखना चाहिए कि उन्होंने किस तरह से मुझे पार किया। हमारे सहयोग में इस प्यार बहुत शुद्ध है, इसमें कोई गंदगी नहीं होनी चाहिए। अगर इस प्यार में गंदगी आ जाए तो सहज का प्यार नहीं, बिल्कुल देने वाला, जिसे निर्वाज्य कहा गया। निर्वाज्य माने इसमें ब्याज भी नहीं मांगा जाता। ऐसा प्यार मैंने किसे दिया? तो जब आप सोचेंगे कि मैं इतना प्यार करता हूँ, प्यार करती हूँ, तो बड़ा आनंद आएगा। न कि तब जबकि आप कहें मैं उसको बिल्कुल नफरत करता हूँ, उससे मैं, वो ऐसा है, वो खराब है, ये, तब आनंद नहीं आना। आनंद तभी आता है जब हम ये सोचते हैं कि ये प्यार का आंदोलन चल रहा है। बड़ी सुंदर भावना मन में उठती है फिर, और ये सुंदर भावना एक तरह की प्रेरणा स्वरूप होती है। उसका वर्णन तो करना मुश्किल ही है, किंतु उसकी झलक चेहरे पे दिखाई देती है, उसकी झलक आपके शरीर में दिखाई देती है, आपके रास्ते में दिखाई देती है, वातावरण में दिखाई देती है, और सारे ही समाज में दिखाई देती है। चित्त थोड़ा सा खाली आना ऐसा था, आकाश तो जरा सा खाली आना ऐसा। त्या ठिकाणी स्थिर करायचं। तर चित्तानं आपल्या भोवती कवच निर्माण करायचं, जसं आपण कवच घेतो, बंधन, डावीकडून उजवीकडे हात जसा घेतो, तसं चित्तानं कवच तयार करायचं आपल्या भोवती, चैतन्याचं शिव कवच ते तयार करायचं, एकाग्रतेनं करायचं। आणि त्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे की आपल्या भोवती ते कवच तयार होते आणि त्याच्या आतमध्ये आपण सुरक्षित आहे, याची जाणीव झाली पाहिजे। चित्तानं घ्यायचं, चित्तामध्ये चैतन्य आहे। एकाग्रतेने त्या कवचामध्ये आपण पूर्णपणे सुरक्षित राहायचं, कुठलीही निगेटिव्हिटी आपल्यावरती अटॅक करता उपयोगाची नाही। तसं बंधन आपलं घ्यायचं आहे, कवच, चित्ताचं कवच म्हणायचं त्याला। आपण स्वतःही घेऊ शकतो आणि दुसऱ्यालाही चित्तानं बंधन हे कवच देऊ शकतो, तेवढी तयारी आपली असायला पाहिजे।
सुरक्षितता, त्यामुळे आपल्याला भयाचं कारण नाही. कवच मजबूत असेल तर भीता उपयोगाचं नाही. आपण आता लक्ष पुन्हा शस्त्रार्चवर ठेवायचं. शिस्ती शिस्तीत आपले डोळे उघडायचे आहेत. आपल्याला श्री माता यांच्याकडे बघायचं आहे. लक्ष शस्त्रार्चवर, हाताच्या बोटांच्या वरती पण ठेवू शकतो. आणि आपण जे कवच चित्तानं घेतले त्या कवचाकडे पण लक्ष केंद्रित करायचं. शिव कवच ते घेता आलं पाहिजे. देवी कवच म्हणजे बंधन तर आपण घेतोच आहे, परंतु शिवाचं कवच जे आहे ते चित्तानं घेता आलं पाहिजे, चैतन्यानं घेता आलं पाहिजे. शिवलिंगासारखंच आहे ते, त्यांचंही संरक्षण पाहिजे. तशा पद्धतीने लक्ष आपण केंद्रित करतोय. असंच डोळे उघडे ठेवून आपण शस्त्रार्चवरती ध्यान कायम करायचं आहे. कायमस्वरूपी 24 तास आपण चित्त शस्त्रार्चवरती ठेवू शकतो, डोळे उघडे ठेवून देखील. आणि कवचाकडे पण लक्ष ठेवू शकतो डोळे उघडे ठेवून देखील. याचा प्रत्यय आपण कायम घ्यायचा दिवसभर. स्वतःही आपण बंधनात राहायचंय आणि दुसऱ्यालाही बंधन देऊन ठीक करता आलं पाहिजे. आपल्याला कवचामध्ये ठेवता आलं पाहिजे. श्री माता नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्री माताजी आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्ती शिस्तीत आपण परत एकदा बंधन घेऊया. आदिशक्तींचं बंधन, कुंडलनी शिस्तीत चढवायची चैतन्याची गाठ. चैतन्याचा खेळ आहे सगळा. फक्त हात म्हणजे माध्यम आहेत आपले. लक्ष चैतन्याकडे पाहिजे, हाताकडे द्यायचं नाही आहे. दृष्टी बदलायची आपली, म्हणजे दृष्टिकोन बदलला पाहिजे. तो बदलला जातो आपोआप. दोन गाठी, तिसऱ्या वेळा तीन गाठी मारायच्या चैतन्याच्या. त्यानंतर कवच, शिस्तीत कवच घ्यायचं डोक्यावरून. हात जसं चित्ताना आपण घेतलं तसं लक्ष व्हायब्रेशन्स कडेच, हे महत्वाचं आहे. त्यातलं हातवरे आपण करतो, परंतु त्यातून चैतन्य वाहिलं पाहिजे. त्या सगळ्या चैतन्य संचरित करता आलं पाहिजे आपल्याला. नुसताच कर्मकांड नाही, चैतन्य प्रवाहित करता आलं पाहिजे. असंच आपण कायम 24 तास शस्त्रार्चा वरती राहायचंय, डोळे उघडे ठेवून दिवसभर. आणि आपल्या कवचाकडे पण लक्ष केंद्रित करायचं आहे. जय श्रीमंताजी.